अनंतप्या आनंदी रहा। कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातच्या वतीनं निवृत्त पोलीस अधिकारी संदीप सरवणकर यांना स्मार्ट लीडर हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं। सिंधुदुर्ग लाईव्हच्या वर्धापनदिनी श्री श्री महंत गावडे काका महाराज यांच्या हस्ते श्री सरवणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावचे सुपुत्र असलेल्या संदीप सरवणकर यांनी आपल्या सेवेत उल्लेखनीय काम केलं। पोलीस खात्यात सेवा करताना त्यांनी अनेक प्रकरणांचा यशस्वी तपास केला। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांनी केलेल्या उत्तम तपासाबाबत त्यांना वरिष्ठांकडून गौरविण्यात आलं। त्यांच्या या कामगिरीची दिल्ली दरबारी देखील दखल घेतली होती। पोलीस खात्यात सेवा बजावत असताना आपल्या मूळ गावावर आपलं प्रेम अबाधित ठेवलं। अनेक सामाजिक उपक्रम राबवत आपलं सामाजिक दायित्व जपलं। गावासोबतच तालुक्यातही त्यांनी अनेक जनहिताची कामं केली। ते आणि त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून प्रकाश आमटे, सिंधुताई सपकाळ, संत बावळे महाराज, निशिगंधा वाड यांसारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचे पाय वैभववाडी तालुक्याला लागले। पोलिस सेवेत काम करत असताना निष्कलंक काम केलं। एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची आजही मुंबई त्या खात्यात ओळख आहे। पदाची घमेंड न ठेवता जनहितार्थ काम केलं। तालुक्याच्या माजी सभापती आणि त्यांच्या आई शुभांगी सरवणकर आणि वडील अनंत सरवणकर त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ते काम करतात। पोलीस खात्यासह सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचा स्मार्ट लीडर पुरस्कार देण्यात आला। श्री श्री महंत गावडे काका महाराज यांच्या हस्ते सावंतवाडी इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले, उद्योजिक अर्चना घारे परब, सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातचे संपादक सागर चव्हाण, राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे, दोडामार्गचे नगराध्यक्ष शेखर चव्हाण, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, ऑट्रा बिझनेसचे सचिन ओटवणेकर उपस्थित होते। पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।